आता बातम्या पाहूयात विस्ताराने। सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडीला मोठा झटका दिलेला आहे। ओबीसी आरक्षणाच्या याचिका ही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे। ओबीसी राजकीय आरक्षणाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली। तिहेरी चाचणी पूर्ण केल्याशिवाय आरक्षण नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय। ओबीसी आरक्षणाआधी त्रिसूत्री पूर्ण करा असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय। सर्वोच्च न्यायालयाचा महाविकास आघाडीला झटका। ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्याची सध्या चर्चा सुरू आहे। तुम्ही डेटा तयार न करता ओबीसी आयोगाला पैसा दिला नाही। ओबीसी आयोगाने 435 कोटीची मागणी केली, 3 महिने चीफ सेक्रेटरी बैठक घेतली नाही। शेवटी तुमच्या मनातच नव्हतं ओबीसी आरक्षण देणं। या सरकार चालवणारे जे मोठे लोक आहेत त्यांना ओबीसी आरक्षण नको आहे। ओबीसीच्या जागावर धनदांडगे आणि सुभेदार लोकांना आणायचं आहे आणि म्हणून टाइमपास केला। निवडणुका लागल्या, निवडणुका लागल्यावर ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने निकाल दिला होता 4 मार्च 2021 ला, कसं काय सुप्रीम कोर्ट थांबवणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काही प्रतिक्रिया समोर आल्यात, आपण ऐकूयात। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बहुजन विरोधी ओबीसी विरोधी ज्या आहेत त्या एक वेळा नाही अनेक वेळा सिद्ध झाल्या आणि नंतर चोराच्या उलट्या बोंबाप्रमाणे सातत्यानं राज्य सरकारला विरोध करायचा। 50% अधीन राहून जेव्हा हा निर्णय घेतला होता ऑर्डिनन्स काढून त्यांना 27% आरक्षण देण्याचा, तर त्याच्यामध्ये काही विरोध करण्याचं कारण नव्हतं। का कोर्टामध्ये ते वाट केले हाही एक प्रश्न आहे। आणि महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की हा इम्पेरिकल डेटा 6 महिने कोर्टाकडनं ओबीसीच्या अध्यक्षाचं नाव आलं नाही का ते शोधून घ्यावं लागतं। त्याच्यानंतर आलं ते कोविडच्या काही मर्यादा होत्या, आता हे सगळं काम जे आहे ते सुरू करणार, त्यांना पैसा अलॉट झालेला आहे। या सगळ्या गोष्टीमध्ये अतिशय त्रास जो आहे तो ओबीसीला होत आहे। आता याच्यामध्ये 2 वेळा चेंज करावं लागला की ओबीसीची जातनीय जनगणना आम्ही करणार नाही असं सुप्रीम कोर्टात देऊन गेलं, मग ही जातनीय जनगणना करणार नाही असा स्टँड कोर्टांनी केंद्र सरकारनी घेतल्यामुळे हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीतला असला त्यांचं, त्याच्यामुळे पुन्हा मग टर्म्स ऑफ रेफरन्स जे आहे ओबीसी आयोगाचे ते चेंज करावे लागले। सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा 100% वैध आहे आणि तो घटनाभर हुकूम आहे आणि म्हणून मी सुप्रीम कोर्टाचा निर्णय विचारात घेऊन ताबडतोबीनं सरकारनं त्यांना जो इम्पेरिकल डेटा पाहिजे आहे तो डेटा देण्यासाठी आता 2 दिवसात 5 कोटी रुपये सँक्शन केले अशा पद्धतीची बातमी मी ऐकली। पण अशा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या फार पूर्वी व्हायला पाहिजे होत्या। राज्य सरकारकडं ओबीसींचा इम्पेरिकल डाटा उपलब्ध नाही, कोणतंही सर्वेक्षण झालं नव्हतं आणि या राज्यामध्ये ओबीसींना बेकायदेशीर दिलेले जे 27% आरक्षण आहे हे बोगस आरक्षण होतं आणि राज्य सरकार मुख्य सचिव शासनाकडून जे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं त्याच्यामध्ये क्लिअर सांगण्यात आलेलं आहे की आमच्याकडे असा कोणता डाटा उपलब्ध नाही। मग ह्यांना आरक्षण कसं दिलं आणि जोपर्यंत ओबीसींना सर्वेक्षण करून कोणत्या जातीला किती आरक्षण मिळालं पाहिजे हे उपलब्ध होत नाही तोपर्यंत आरक्षण मिळू शकत नाही। आता जे प्रकाश शेंडगे आहेत, वडलेटीवार आहेत, छगन भुजबळ आहेत, हे सगळ्या ओबीसी समाजाची दिशाभूल करतायत, फसवणूक करतायत। हे सरकार ज्या पद्धतीनं मराठा समाजाची फसवणूक केली ह्याने कोर्टात कुठलाही पुरावा सादर केला नाही, तीच परिस्थिती आता ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये सुद्धा होते। आता हे केंद्र म्हणजे हिथं काय झालं की केंद्रावर ढकलायचं, इकडे काय झालं की तुम्ही असक्षम झाले आपण काय सादर नाही केलं तर म्हणायचं केंद्रानं केलं, पण केस तर तुम्ही लढताय ना। केंद्राकडे डेटा जो आहे तो केंद्रात डेटा देता येतो म्हणून सांगितलं, 20 वेळा सांगितलेलं आहे, तरी सुद्धा राज्य सरकारनं गेली 9 महिने काढले ते केंद्राला डेटा मागण्यामध्ये, म्हणजे केंद्र सरकार डेटा देत नाहीये त्याचा आम्ही निषेध करतो काय करतोय, परंतु राज्य सरकारने गेल्या 9 महिन्यामध्ये इंटिग्रेटेड डेटा कोणी काय केलं, फक्त आयोग नेमला तोही उशीर नेमला, त्याला पैसे दिले नाही, ऑफिस दिलं नाही, स्टाफ दिला नाही, काही सुद्धा, म्हणजे इतकी वाईट अवस्था ह्या आयोगाची केली या राज्य सरकारने त्याचा निश्चित थोडाच आहे। आणि ह्या काळामध्ये ते करू शकले असते वडेट्टीवारमध्ये की आम्ही 2 महिन्यात आम्ही डेटा देता गोळा करू, मग काय झालं त्याचं का निधी दिला नाही। इकडे साथीला तुम्ही एका झटक्यात अजितदादा पवार 1000 कोटी पटकन देऊन टाकतात, आणखीन आज आणखीन घेऊन जाऊन सांगतात, मग ओबीसीना 400% कुणी आरोप देणार, काय दिला नाही निधी, आता 5 कोटी रुपये दिले ते वाटाण्याच्या अक्षता लावल्या त्यांनी त्या सगळ्या आयोगाच्या सगळ्या कार्यक्रमाला,
कसं होणार आहे एक म्हणजे कोणाची तरी इच्छा आहे की नाही, राज्य सरकारची कोणाकडून इच्छा आहे की नाही एमपी कधी गोळा करायची? आता तरी शहाणं व्हावं, त्यांनी निवडणुका पुढे घ्याव्यात, निवडणूक आयोगाला सांगावं की हे वातावरण फ्री अँड फेअर वातावरण निवडणुका होऊ शकत नाही, तीन चार महिने पुढे घ्या आणि तोपर्यंत डेटा गोळा करा आणि ओबीसी आरक्षण करा. एवढं साधी गोष्ट आहे, आता एवढी चांगली मागणी आहे. सरकार थोबाडावर आपटलेलं आहे. आतापर्यंत केंद्र सरकारच्या नावाने खडी फोडत होते आणि ओबीसी समाजाला जे बनवाबनवी करत होते ते उघड झालेलं आहे. कारण केंद्राला आता राज्य सरकारच्या याचिका फेटाळत सिद्ध केलेलं आहे की ट्रिपल टेस्ट केलीच पाहिजे होती. इम्पेरिकल डाटा गोळा करणं हे केंद्राचं काम नाही, देण्याचं काम नाही, तो सदोष आहे. जे आम्ही पूर्वीपासून सांगतोय तो डाटा तुम्हीच गोळा करा आणि तुमच्या पातळीवर हा डाटा गोळा करण्याचा विषय आहे. आणि त्याच्यामुळे सरकार बनवाबनवी करत होतं. जो अध्यादेश सरकारने काढला होता तो अध्यादेशच सदोष होता. कारण जर सुप्रीम कोर्टाने ट्रिपल टेस्ट करा सांगितलं, तुम्ही अध्यादेशच काढून काय उपयोग? तुम्ही त्या ठिकाणी आयोग गठीत करायला पाहिजे होता, तुम्ही त्या ठिकाणी इम्पेरिकल डाटासाठी समिती केली पाहिजे होती, त्यांना आवश्यक ती यंत्रसामुग्री पैसे दिले पाहिजे होते. 300-400 कोटी मागतात, 2 कोटी रुपये काल परवा देता. आणि हा जो 7-7 महिन्याचा गॅप आहे, एवढ्या ट्रिपल टेस्ट झाले असतात ना. परंतु या सरकारची भावनाच ओबीसी समाजाच्या बाबतीत दुजाभावाची आहे. राज्य सरकार जो ओबीसीचा इम्पेरिकल डेटा केंद्राकडून मागता आहे तो डेटा SECC 2011 या कायद्यान्वये झालेली जनगणना जी आहे, जातीनिहाय आणि आर्थिक निहाय, त्या जनगणनेतून हा डेटा मिळणार आहे. आता या सगळ्यांना माहीत आहे की SECC 2011 जो कायदा करण्यात आलेला आहे, ज्याच्या अंतर्गत जनगणना झालेली आहे, ती त्या कायद्यामध्ये अशी एक तरतूद आहे की या कायद्याच्या अंतर्गत गोळा केलेला डेटा हा कोणालाही देण्यास केंद्र सरकारवर बंधनकारक राहणार नाही. उद्या राष्ट्रपतीने मागितला तरी राष्ट्रपतीला सुद्धा केंद्र सरकार हा डेटा देणार नाही, तसा अधिकार केंद्र सरकारकडे त्या कायद्यामध्ये तशी तरतूद करून ठेवली आहे. आणि हे सगळ्यांना माहीत आहे, तरी सुद्धा हे विरोधी पक्ष नेते परमेश असतील, बावनकुळे असतील, किंवा उद्धव ठाकरे असतील, अजित पवार असतील, किंवा हे सगळे जे काही मविया सरकारमधले मंत्री आहेत, हे सगळे आपल्याला माहीत असून सुद्धा वेळ पांघरून तेडगावला जात आहेत आणि विनाकारण टाइमपास करतायत. सुप्रीम कोर्टाला जा, हायकोर्टात जा, डेटा द्या, हे द्या, ते द्या, तो मिळणार नाही.